मित्रांनो, सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण घरातच आहोत, तर घरातल्या वातावरणाला अधोरेखित करणारी ही एक कविता खास तुमच्यासाठी। मन थोडं मोठं करून थोडं उदार व्हायचं, मन थोडं मोठं करून थोडं उदार व्हायचं आणि होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं। भांड्याला भांडं लागून घरात आवाज होतोच ना, भांड्याला भांडं लागून घरात आवाज होतोच ना, रांगतं बालक चालायला लागल्यावर त्याचाही तोल जातोच ना, मोठ्यांचंही तसंच असतं, त्यांनाही सांभाळून घ्यायचं, होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं। मोठ्यांमध्येही लपलेलं असतं एक लहान मन, तेही कधी कधी पांघरून घेतं खोडकरपणाची जून, त्यालाही कधी कधी मोकळेपणाने मस्त रडू द्यायचं आणि होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं। अधूनमधून येतच असतं एखादं वादळ भेटायला, अधूनमधून येतच असतं एखादं वादळ भेटायला, एखादा अश्रू पुरेसा असतो माणसाचा तोल सुटायला। मग संयमाचं तीर्थ थोडं हळूच मस्तकावर घ्यायचं आणि होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं। आपण राबतो, मुलंही राबतात, आपण चिडतो, मुलंही चिडतात, आपलं त्यांच्यावर आणि त्यांचं आपल्यावर नकळत इम्प्रेशन पडतं। घरात जे काही घडतं ते एकमेकांच्यामुळेच तर घडतं, इतकी साधी गोष्ट आपल्या नेमकी लक्षात येत नाही, इतकी साधी गोष्ट आपल्या नेमकी लक्षात येत नाही, आपण बसतो मोबाईल चाळत आणि मुलांना देत नाही। असं देण्याघेण्याचं गणित थोडं आपणच समजून घ्यायचं आणि होतं होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं। अवघड आहे शांत राहणं, हे प्रत्येकालाच कुठे जमतं? अवघड आहे शांत राहणं, हे प्रत्येकालाच कुठे जमतं? क्षुल्लक गोष्टींवरून भांडतो आपण आणि माणसांमधलं अंतर वाढतं। वेळ पाहून शांतसुद्धा बसता आलं पाहिजे, समोरच्याचं म्हणणंसुद्धा ऐकून घेता आलं पाहिजे। प्रत्येक वेळेला माझंच खरं, उगाच काय म्हणत राहायचं आणि होता होईल आपण स्वतःच समजदार राहायचं। घर म्हणजे भिंती नव्हेत नुसत्या, घर म्हणजे आपण की, प्रत्येकाला सांभाळून घेण्याची घर म्हणजे सामिलकी। माझंही बरोबर तुझंही बरोबर मधला मार्ग काढू, माझंही बरोबर तुझंही बरोबर मधला मार्ग काढू, नुसतं इतकं म्हटलं तरीही प्रेम लागतं वाढू। सगळ्यांनाच सोबत घेऊन मस्त मजेत राहायचं आणि होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार राहायचं। कष्टाविनाच सगळं मिळावं असं होतं का कधी? अरे मोगरा सुद्धा होऊन सोसतो फुलून येण्याआधी, प्रयत्नांच्या रोपट्याला ठरवून पाणी द्यायचं आणि होता होईल तेवढं आपण स्वतःच समजदार व्हायचं।